नमस्कार मित्रांनो मी आहे परवीण राठोड आणि तुम्ही पाहता माझं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी यादी आलेली आहे जिल्ह्यावाईज आलेली आहे आता कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपये आलेले त्याचबरोबर या ठिकाणी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि साईडच्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा आणि या व्हिडिओला आतापर्यंत लाईक केला नसाल लाईक करा आपण यामध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी ही अपडेट नऊ नौ नोव्हेंबर तो, दोन हजार वीस चा आहे यामध्ये विवरण पत्र आलेलं आहे ज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्ह्यांसाठी हा निधी दिलेला आहे यामध्ये टोटल निधी बघितलं तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी सहा लक्ष सदतीस हजार रुपये या ठिकाणी निधी आलेला आहे या निधीचा या ठिकाणी यूज आपण पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे होणार आहे या अतिवृष्टी ग्रस्तांना ही निधी मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर टोटल निधी तुम्हाला मी सांगितलं त्याचबरोबर आता जिल्हा वाईज बघूया कोणत्या जिल्ह्याला किती निधी आलेली शेवटपर्यंत नक्की राहा कारण की यामध्ये तुमच्या पण जिल्ह्याची या ठिकाणी निधी मी सांगणार आहे सर्वात अगोदर या ठिकाणी बघितलं तर नागपूर नागपूरसाठी टोटल निधी आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता पासष्ट पासष्ट लाख अठरा हजार या ठिकाणी निधी आलेला आहे हे लक्षात ठेवायचे या ठिकाणी पाहू शकता हे सगळे रुपये हे लाखात आहेत तर पासष्ट लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी निधी आलेला आहे वर्धासाठी आलेला आहे टोटल अठ्ठावन्न लाख तीस हजार त्याचबरोबर भंडारासाठी आलेला आहे एक हजार एक हजार बासष्ट लाख पॉइंट या ठिकाणी बासष्ट लाख एकोणतीस हजार आलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी गोंदियासाठी आलेले आहे दोनशे सत्तर लाख बा बारा हजार या ठिकाणी आलेला आहे गोंदियासाठी आणि चंद्रपूरसाठी बघितलं तर चंद्रपूरसाठी या ठिकाणी चंद्रपूरसाठी या ठिकाणी दोनशे सत्तर लाख बावन हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर गडचिरोली बघितलं तर या ठिकाणी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी टोटली दोनशे सत्तर पॉईंट बावन दोनशे सत्तर लाख आणि या ठिकाणी बावन्न हजार रुपये या ठिकाणी आलेले आहे चंद्रपूरसाठी बासष्ट लाख बासष्ट लाख नव्वद हजार रुपये आलेले आहेत हे लक्षात ठेवायचे टोटल नागपूर विभागासाठी बघितलं तर एक हजार सातशे एकोणनव्वद लाख एकतीस हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत हे लक्षात ठेवायचे त्यानंतर दुसरा विभाग आहे अमरावती अमरावती विभागामध्ये बघितलं तर या ठिकाणी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे जिल्हे येणार आहे तर त्यामध्ये बघितलं तर अमरावतीसाठी एकट्या अमरावतीसाठी या ठिकाणी सतरा हजार चारशे चौदा लाख बावन्न हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर अकोलासाठी दोन हजार सहाशे च, च चौऱ्याण्णव लाख एकोणचाळीस हजार आलेले त्याचबरोबर यवत यवतमाळसाठी दो अठराशे सहा लाख एक अठ्ठावीस हजार रुपये आलेले त्याचबरोबर बुलढाणासाठी बघितलं तर चार हजार सातशे एकोणनव्वद लाख अठ्ठावीस हजार रुपये या ठिकाणी आलेले त्याचबरोबर वाशिमसाठी बघितलं तर सर्वात कमी आलेले आहेत या ठिकाणी अमरावती विभागा विभागामध्ये वाशिमसाठी सर्वात कमी पैसे आले ज्यामध्ये तीनशे पन्नास लाख एकावन्न हजार रुपये इतके आलेले टोटल बघितलं तर या ठिकाणी अमरावती विभाग विभागामध्ये या ठिकाणी बघितलं तर सत्तावीस हजार चोपन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या जिल्ह्यावाईज आता बघणार आहोत अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये टोटल बघितलं तर अमरावती येतो जिल्हा जालना हिंगोली परभणी नांदेड या ठिकाणी बीड लातूर आणि उस्मानाबाद असे या ठिकाणी टोटल जिल्हे येतात यामध्ये बघितलं तर अमरा या ठिकाणी औरंगाबाद विभागासाठी बघितलं तर सर्वात या ठिकाणी एक लाख तेहतीस हजार सहाशे एकोणनव्वद लाख या ठिकाणी तेवीस हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत बघितलं तर तुम्ही औरंगाबाद विभागासाठी यामध्ये ब बघूया कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे टोटल औरंगाबादसाठी बघितलं तर या ठिकाणी चौदा हजार तीनशे सात लाख अठ्याण्णव हजार रुपये आलेले आहेत जालना साठी बघितलं तर या ठिकाणी तर जालना साठी या ठिकाणी दोन सत्तावीस हजार एकशे साठ तर या ठिकाणी परभणीसाठी नऊ हजार एक्कावन लाख चौतीस हजार या ठिकाणी आलेले निधी त्याचबरोबर या ठिकाणी हिंगोलीसाठी आलेले अकरा हजार पाचशे सत्तावीस लाख या ठिकाणी आणि नऊ हजार रुपये आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर नांदेडसाठी टोटल अठ्ठावीस लाख अठ्ठावीस अठ्ठावीस हजार चारशे बावन्न लाख या ठिकाणी आणि अठ्ठ्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी नांदेड साठी आलेले आहेत या ठिकाणी बघितलं तर आता बीड साठी बघतोय बीडसाठी पंधरा हजार चारशे लाख या ठिकाणी एकोणऐंशी हजार रुपये आलेले आहेत तर लातूर या ठिकाणी बारा हजार नऊशे पन्नास बारा हजार नऊशे पन्नास लाख या ठिकाणी नऊ हजार रुपये आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर उस्मानाबादसाठी चौदा हजार आठशे अडतीस लाख या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर एकवीस हजार त्या आलेल्या आहेत उस्मानाबादसाठी तर एकूण बघितलं तर एक लाख तेहतीस हजार सहाशे एकोणनव्वद लाख या ठिकाणी तेवीस हजार रुपये या ठिकाणी आरंगबाद विभागासाठी आलेले आहेत त्यानंतर बघतोय आपण या ठिकाणी नाशिक विभाग नाशिकसाठी टोटल आलेले आहेत अकरा हजार या ठिकाणी बघितलं तर अकरा हजार एकशे एकोणसाठ लाख सत्त्याण्णव हजार त्याचबरोबर या ठिकाणी धुळेसाठी बघितलं तर एक हजार ब्याण्णव लाख दोन हजार त्याचबरोबर या ठिकाणी नंदुरबारसाठी बघितलं तर नऊशे पंचावन्न लाख तेवीस हजार त्याचबरोबर या ठिकाणी जळगावसाठी एकोणीसशे पंचावन्न लाख सोळा हजार त्याचबरोबर अहमदनगरसाठी सात हजार पाचशे सव्वीस लाख एक्क्याऐंशी हजार टोटल आलेले आहेत नाशिक विभागासाठी या ठिकाणी बावीस हजार सहाशे एकोणनव्वद लाख एकोणीस हजार ठीक आहे नाशिकसाठी आलेली आता बघतोय आपण पुणे विभाग पुणेसाठी आलेले तर टोटल पाच हजार एक्क्याण्णव लाख एकवीस हजार त्याचबरोबर सातारासाठी तेरा हा तेराशे सोळा लाख एकोणपन्नास हजार त्याचबरोबर या ठिकाणी सांगलीसाठी आले दोन हजार सहाशे दहा लाख अडसठ हजार आणि या ठिकाणी सोलापूरसाठी आलेले तर दोन हजार या ठिकाणी सोलापूरसाठी जास्त रक्कम आलेली एकोणतीस हजार चारशे एक्क्याऐंशी लाख बावीस हजार या ठिकाणी सोलापूरसाठी आले तर या ठिकाणी कोल्हापूरसाठी बघितलं तर तीनशे चौतीस लाख ए ऐंशी हजार रुपये या ठिकाणी कोल्हापूरसाठी आलेले आहेत पुणे विभागामगर विभागामध्ये बघितलं तर टोटल तीन लाख अठ्ठ्याऐंशी अडतीस हजार अठ्ठ्याऐंशी अडतीस हजार आठशे चौतीस लाख चाळीस हजार या ठिकाणी पुणे विभागासाठी आलेत आता बघतोय आपण कोकण विभाग कोकणमध्ये सर्वात अगोदर मुंबई शहर मुंबई शहरसाठी फक्त चार लाख मुंबई उपनगरसाठी फक्त तेरा लाख तेरा तेरा लाख तीन हजार आणि ठाणेसाठी बघितलं तर दोन हजार लाख आ, दोन हजार लाख या ठिकाणी आलेले त्याचबरोबर सत्त्याऐंशी हजार पालघरसाठी नऊशे तेवीस लाख सहा हजार या ठिकाणी बघितलं तर रायगडसाठी बघतोय आपण सतराशे चौपन्न लाख एक्क्याऐंशी हजार रत्नागिरीसाठी बघितलं तर आठशे सत्तेचाळीस लाख नव्याण्णव हजार आणि सिंधुदुर्गसाठी बघितलं तर एकशे चार लाख शहाण्णव हजार टोटल रक्कम आहे या ठिकाणी कोकण विभागासाठी पाच हजार सहाशे शहा एकोणपन्नास लाख सव्वीस हजार आणि टोटल रक्कम या ठिकाणी बघितोय आपण आता एकूण राज्यामध्ये किती देण्यात आलेली तर दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी सहा लक्ष सदतीस सत्त हजार ठीक आहे इतकी रक्कम आलेली जर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करा साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायचा सुद्धा विसरू नका धन्यवाद बाय बाय टेक केअर